नमस्कार, मी प्रियंका पठाडे। सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला। बुलेटिनच्या सुरुवातीलाच दुःखद बातमी। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात आज निधन झालंय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली। बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जाते। ते 100 वर्षांचे होते। सकाळी 10:30 वाजता शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मागील 9 दिवसांपासून राज्यातील लालपरीला ब्रेक लागलेला असताना आता बेस्टची चाकही थांबणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण बेस्टचं मुंबई महापालिकेत विलिनीकरण करण्याची मागणी बेस्ट कृती समितीनं केली आहे। एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप अजूनही मिटलेला नसताना राज्य सरकारपुढे बेस्टचं नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीवर आमचा भरोसा नाही, ही समिती परिवहन मंत्र्यांच्या शब्दाबाहेर नाही असं एसटी कामगारांनी म्हटलंय। हायकोर्टानं निवृत्ती न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करावी अशी एसटी कामगारांनी हायकोर्टात मागणी केली आहे। नागपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। अमरावतीमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। राजधानी क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यास तयार असल्याचं केजरीवाल सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलंय। हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे। एनसीआर आणि शेजारील राज्यांमध्ये असा निर्णय लागू केला तरच तो अर्थपूर्ण ठरेल असा युक्तिवाद नमूद करण्यात आलाय। अभिनेत्री कंगना रनावतच्या वक्तव्यावरून सध्या वाद निर्माण झालाय। कंगनाला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला, त्यानंतर मुलाखतीमध्ये भारताला स्वातंत्र्य 2014 मिळाल्याचं तिनं म्हटलंय। जे कंगना म्हणाली तेच कोणी मुस्लिम म्हणाला असता तर तुम्ही त्याच्यावर UAPA लावलं असता, त्याला तुरुंगात पाठवलं असतं असं AIMIM पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी म्हणालेत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतीये। अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 29 नोव्हेंबर पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे। अनिल देशमुखांचं वय आणि त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचं जेवण मिळावं अशी विनंती त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी केली आहे। अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।